सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना आकाराम वचाटे शिवराज भरमकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषणास खासदार राजू शेट्टी जबाबदार. इचलकरंजी नगर परिषदेवर खटला म्हणजे मूर्खपणाचे लक्षण. रयत क्रांती संघटना. इचलकरंजी येथील पंचगंगा नदी प्रदूषणास खासदार राजू शेट्टीच जबाबदार असल्याचा आरोप करत या प्रश्नी इचलकरंजी नगर परिषदेवर खटला भरणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार धरून इचलकरंजी नगर परिषदेवर खटला भरण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत रयत क्रांती संघटनेने आवाज उठवत प्रसिद्धी पत्रक जाहीर केले. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की इचलकरंजीतील नागरिकांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत खासदार राजू शेट्टी यांना अनेक वेळा निवेदने दिली. अनेक कारखानदार सायझिंग धारक प्रोसेस धारकांच्या कारखान्यातील पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे, त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. याबाबत कारवाई करावी, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेतून सीईटीपी सारखे प्रकल्प उभे करावेत अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. तसेच खासदार राजू शेट्टी यांनीही निवडणुकीवेळी केंद्रातून निधी आणून पंचगंगेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र आज तागायत खासदार राजू शेट्टी या प्रश्नी कोणतीच कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणास खासदार राजू शेट्टी हेच जबाबदार असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेने केला आहे. तर याबाबत इचलकरंजी नगर परिषदेवर खटला भरणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे असेही पत्रकात म्हटले आहे. मानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. पंचगंगेचा प्रदूषण रोखण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन इचलकरंजी मधला 18 दशलक्ष लिटरचा एसटीपी प्लांट मंजुरीचं काम आता परवाच मंजुरी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नगरोत्सव खात्याने दिलेला आहे आणि नदी प्रदूषणामध्ये रयत क्रांती संघटना हिरालीने भाग घेऊन ही प्रदूषण मुक्त करणार आहे. आणि खरं तर इचलकरंजीमध्ये आता प्रदूषण पंचगंगे प्रदूषणावरती नगर परिषदेवरती गुन्हा दाखल करण्याचा जो प्रकार घडत आहे तो अत्यंत चुकीचा असून या नदी पंचगंगा प्रदूषणाला खरं तर खासदार राजू शेट्टी जबाबदार आहेत आणि राजू शेट्टी यांनीच आता 9 वर्षांमध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता पण त्यांनी कुठलीही अशी भूमिका केली नाही. उलट नदी पंचगंगा प्रदूषण कसे होते याच्याकडे जास्त कल दिलेला आहे. इचलकरंजी नगर परिषदेने आखलेला टाकवडे येथील प्लांट त्या प्लांटला देखील राजू शेट्टी यांनी विरोध केला होता आणि त्या प्लांटला विरोध करून 2 वर्ष त्या वेळ त्याला लागला.